पोटनिवडणुकांसंदर्भातच एक महत्त्वाची बातमी. ओबीसींच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुका घेऊ नका असं सांगणारं पत्र राज्याचे मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला लिहिणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. राज्य सरकारतर्फे राज्य निवडणूक आयोगाला ही विनंती केली जाणार आहे. ओबीसींच्या रिक्त जागांवर पोटनिवडणुका कालच राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केल्या. 19 जुलैला या पोटनिवडणुका होणार आहेत. मात्र आरक्षण नाही तर निवडणुकाही नाही अशी एकीकडे भूमिका सत्ताधारी आणि विरोधकांनी घेतलेली आहे. तर आता राज्य सरकारतर्फे राज्याचे मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला या पोटनिवडणुका घेऊ नयेत असं विनंती करणारं पत्र लिहिणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे डॉक्टरांच्या चुकीमुळे एका गर्भवती महिलेला प्राणाला मुकावं लागलं. बुलडाणा जिल्ह्यात कवठळ इथं हा प्रकार घडलाय. सिझेरियन करताना महिलेच्या पोटात कापसाचा बोळा राहिला, त्यामुळे महिलेचा जीव गेला. पूजा पाखरे या महिलेची खामगावच्या सामान्य रुग्णालयात 7 एप्रिलला प्रसूती झाली. पूजाचं पोट दुखत असल्यानं तिला 11 एप्रिलला अकोल्यात पाठवण्यात आलेलं होतं. 10 जूनला तिच्यावरती खामगावच्या डॉक्टर अरविंद पाटील यांच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले होते. नवी मुंबईतल्या खारघरच्या सेक्टर 15 मधल्या खारघर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. रोहित गुप्तेश्वर यादव असं त्याचं नाव आहे. तो आधी कंपाऊंडर असल्याचं उघड झालंय. या डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचं उघड झाल्यानं खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय, कारण मुंबईकरांसाठी प्रस्तावित असलेली 14% मालमत्ता करवाढ रद्द करण्यात आली आहे. तो प्रस्ताव रद्द करण्यात आलाय. महानगरपालिका स्थायी समितीनं मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव फेटाळलाय. सर्वपक्षीयांनी एकमतानं प्रशासनाचा मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव फेटाळला. कोरोना संकट आणि लॉकडाऊन काळ विचारात घेत मुंबईकरांवरती मालमत्ता करवाढ लादू नये ही सर्वपक्षीयांची भूमिका होती. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. येत्या 48 तासात 12वीच्या निकालाचे निकष ठरणार आहेत आणि येत्या महिन्याभरात 12वीचा निकाल घोषित करण्यात येईल अशी माहिती समोर येते. त्यामुळे 12वी निकालाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. मुंबईत यंदाही गणेशोत्सवावरती कोरोनाचं संकट दिसून येते. राज्य सरकारनं अद्यापही गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात कुठलीच नियमावली जाहीर केली नसल्यानं मागील वर्षीचा गोंधळ यावर्षीही कायम राहिलाय. मागील वर्षी गणेशमूर्तींच्या उंचीवरती निर्बंध आणल्यानं मुंबईकरांना प्रचंड आर्थिक झळ सोसावी लागली. किमान यंदा तरी गणेशमूर्तींच्या उंचीचं बंधन ठेवू नये अशी मागणी मूर्तिकार करतायत. म्युकरमायकोसिस नंतर डेल्टा प्लसचा धोका वाढलेला असताना आज एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. मुंबईतील डेल्टा प्लसचे 2 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात सध्या 21 डेल्टा प्लस कोरोना व्हेरियंटचे रुग्ण आढळले होते, मात्र उपचारानंतर त्यातील 2 रुग्ण बरे झाल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशात डेल्टा प्लस कोरोनाचे 40 रुग्ण सापडले. एका बाजूला तिसऱ्या लाटेचा धोका वाढत असताना नाशिकच्या बाजारपेठांमध्ये गर्दी ओसंडून वाहती आहे. सोशल डिस्टन्सिंग नाही, मास्क नाही अशा परिस्थितीत नागरिक सर्रासपणे गर्दी करतायत. पुढच्या काळात लहान मुलांकडे विशेष काळजीचा इशारा दिलेला असताना अनेक नागरिक लहानग्यांना घेऊन मुक्तपणे बाजारात फिरताना दिसतायत. सप्टेंबरपासून देशात लहान मुलांच्या लसीकरणाची शक्यता आहे. एम्सचे संचालक आणि केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी याची माहिती दिली आहे. मुलांवरती सध्या कोवॅक्सिन लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीचा अहवाल सप्टेंबरपर्यंत येणं अपेक्षित आहे. सध्या 2 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांवरती या चाचण्या करण्यात येत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे